हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। ही सुंदर अशी तोरणपट्टी कशी विणायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खूप छान दिसते ही तोरणपट्टी। ही तुम्ही कोणत्याही तोरणसोबत यूज करू शकता। ही मी दोन लाईनमध्ये बनवलेली आहे, दोन दोन पफ बनवलेले आहेत आणि मध्ये 3 इंचा गॅप केलेला आहे, सोडलेला आहे। पहा, छान दिसते। आणि सोनेरी कलरने याला बॉर्डर विणलेली आहे। ही मी 40 लाईनमध्ये विणलेली आहे। तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी तुम्ही लांब विणू शकता। ती कशी बनवायची, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वप्रथम मी इथे नॉट देऊन 10 चेन बनवून घेतलेल्या आहेत। तुम्ही जर चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवरती शेअर करणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करत जा। इथे 2 सुरुवातीचे चेन सोडायचे आणि हे 3र्या चेनमध्ये अशा पद्धतीने आपल्याला पफ विणायचा आहे। ते मी 4 वेळेस आपण 4 वेळेस सुईवरती धागा दोन्ही साईडने, याचा अर्थ 8 वेळेस धागा टोटल होतो, म्हणजे 4 राऊंड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। आणि एक पफ झाल्यानंतर तो स्लिप स्टिचने अटॅच करायचा आणि मध्ये 2 चेनचा गॅप ठेवायचा आणि त्याच ठिकाणी दुसरा पफ विणून घ्यायचा। सुरुवातीला हे बनवताना आपण चेनचे शेवटून 2 चेन ठेवायच्या आणि 3र्या चेनवरती हे बनवून घ्यायचं। दुसऱ्या वेळेस विणताना हे 4 वेळेस सुईवरती वेढे टाकून अशा पद्धतीने एक पफ विणून झाल्यानंतर तो स्लिप स्टिचने लॉक करायचा आणि नंतर 2 चेनचा गॅप ठेवायचा आणि त्याच ठिकाणी दुसरा पफ विणून घ्यायचा। ही आपली पहिली लाईन आपण अशा पद्धतीने विणणार आहोत। 2 चेन बनवून घ्यायच्या, प्रत्येक वेळेस विणून झाल्यानंतर शेवटी 2 चेन बनवून घ्यायच्या आणि मध्ये जो आपण आता 2 चेनचा गॅप ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणखी 2 पफ विणून घ्यायचे आहेत। लॉक करायचा, 2 चेन घ्यायच्या आणि परत तिथेच दुसरा पफ विणून घ्यायचा आणि मध्ये जो गॅप आहे तो 3 चेनचा ठेवलेला आहे। 3 चेन बनवून घेऊन नंतर दुसऱ्या सर्कलमध्ये आपण 4 वेढे टाकून पफ विणून घेणार आहोत आणि 2 चेन बनवून घेणार आहोत व तिथेच परत दुसरा पफ विणून घेऊन परत 2 चेन आणि नंतर डायरेक्शन चेंज करून पुन्हा तिथेच आपण 1 पफ 2 चेन आणि तिथेच 1 पफ असं विणून घेणार आहोत। मध्ये जो गॅप आहे तो प्रत्येक वेळेस 3 चेनचाच ठेवायचा आहे। साकळ्या कमी किंवा जास्त विणायच्या नाहीत। टोटल 40 लाईन विणल्यानंतर मीडियम साईजची तोरणपट्टी तयार होते। तुम्हाला जेवढ्या लांबीची तोरणपट्टी हवी असेल तुम्ही तेवढी बनवू शकतात। दोन चेन आणि तिथेच दुसरा पफ। नंतर मध्ये 3 चेन आणि दुसऱ्या सर्कलमध्ये पुन्हा 1 पफ, 2 चेन आणि तिथेच 1 दुसरा पफ। पहा, हे अशा पद्धतीने दिसतं विणल्यानंतर। ही तोरणपट्टी पूर्ण विणल्यानंतर खूप छान दिसते। खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करते, तरीही तुम्हाला काही समजलं नसेल, समजत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकतात।
हे या पद्धतीने पहा किती छान दिसत आहे। हे अशाच पद्धतीने मी ही विणून घेतलेली आहे आणि निम्मितीला बॉर्डर ही बनवून घेतलेली आहे। बॉर्डर कशी विणायची ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। इथे आपण तीन चेन बनवून घेणार आहोत आणि जिथे पफ संपतो तिथे अशा पद्धतीने स्लिप स्टिचने अटॅच करून घ्यायचं आहे। प्रत्येक लाईनला जिथे पफ संपतो तिथे अटॅच करायचं आहे। पफच्या सुरुवातीला आणि लास्टला अटॅच करायचं, फक्त एवढं लक्षात ठेवायचं। तीन किंवा चार चेन बनवायचे, चार जास्त होतील, तीन चेन बनवायचे आणि फर्स्ट जिथे पफ सुरू होतो तिथे एक अटॅच द्यायचा आणि जिथे संपतो तिथे एक अटॅच द्यायचा, फक्त एवढंच लक्षात ठेवायचं। तरीही तुम्हाला समजण्यासाठी मी जरा डिटेलमध्ये हे अटॅच करण्याचं सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। खूप लोक व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीत, सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती शेअर करणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तीन चेन आणि एक स्लिप स्टिचने अटॅच, या पद्धतीने पूर्ण बॉर्डर आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे। याच्यावरती तोरण कसं विणायचं ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये पाहूयात। आता हे इथं कसं विणायचं, हे तीन चेन बनवायचे आणि अटॅच करायचं याच पद्धतीने। हा ही कॉर्नर आपल्याला, ही बाजू आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे। या पद्धतीने आपली सुंदर अशी तोरणपट्टी तयार झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। ही तोरणपट्टी, ही डिझाईन कशी दिसते, कशी वाटली हे नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलवर प्रथमच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील अशाच नवनवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय।